नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। ढालगाव येथे माननीय रोहित दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 50% सवलतीच्या दरात पिठाच्या गिरणीचे वाटप। शासनाने शेतकऱ्यांना वीज बिलात 50% सवलत द्यावी, श्रीशैल बिराजदार। सांगली जिल्ह्यामध्ये माननीय आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। पाहुयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। ढालगाव येथे माननीय रोहित दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 50% सवलतीच्या दरात पिठाच्या गिरणीचे वाटप। आज ग्रामीण भागातील महिलांना प्रपंचात आपल्या घरी पिठाची चक्कीची गरज भासू लागली आहे। त्याची गरज म्हणून कवठेमहांकाळ तालुका महिला आघाडीच्या पुढाकाराने ढालगाव येथे माननीय रोहित आर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 50% सवलतीच्या दरात पिठाच्या चक्कीचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाच्या वेळी महाअंकलीचे संचालक संजय पाटील, ढालगाव गटाचे नेते कुमार पाटील, पंचायत समिती सभापती कवठेमहांकाळ विकास हाके, चरोचीचे नेते पांडुरंग यमगर, तसेच महिला आघाडीच्या सौ सरस्वती देसाई, मनीषा जाधव व रंजना बोराडे इत्यादी सर्वजण उपस्थित होते। यावेळी बोलताना महिला आघाडीच्या नेत्या सौ सरस्वती देसाई म्हणाल्या, आमची खूप दिवसांपासून ताईंकडे रिक्वेस्ट होती की अशी कोणती तरी एखादी योजना आणा की ज्याचा आमच्या महिलांना, आमच्या गरीब बंधू आणि भगिनींना त्याचा लाभ घेता यावा। त्या निमित्ताने आमच्याकडे चालूच एक खूप चांगली संधी आली की पिठाच्या चक्की वाटपाचे एक काम आमच्याकडे छोटस सोपवलं गेलं, तर आम्ही होताही थोडा प्रयत्न केला आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे सगळ्यांचा आभार व्यक्त करते। अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली। शासनाने शेतकऱ्यांना वीज बिलात 50% सवलत द्यावी, श्रीशैल बिराजदार। शेतकऱ्यांना शेतीपंपाचे थकीत वीज बिल भरताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सलग 2 वर्षाच्या कोरोनामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला फळे यांना भाव मिळाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिलात 50% सवलत द्यावी अशी मागणी जतपूर्व भागाचे सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्रीशैल बिराजदार सावकर यांनी केली आहे। जत तालुका हा कायम दुष्काळी व अवर्षण क्षेत्र आहे। पाऊस नसल्याने विहिरींना पाणी नाही, त्यामुळे मोटरीज फिरल्या नाही तर वीज बिल कसे भरणार असा सवाल निर्माण होत आहे। नमस्कार, श्रीशैल बिराजदार सामाजिक कार्यकर्ता, राष्ट्रीय आम जनसेवा पार्टी, नवी दिल्ली। आज विषय असा आहे, शेतकऱ्याला 50% लाईट बिलामध्ये सवलत मिळायला पाहिजे। कारण विषय असा आहे, शेतकरी हा एक गंभीर समस्यातून आता सध्या चाललेला आहे। तर 2 वर्ष झालं कोरोनाच्या काळामध्ये शेतीमालाला रेट मिळत नाही आणि जर पूर्व भागामध्ये पावसाचा प्रभाव असल्यामुळं वारंवार शेतकऱ्याला दुष्काळामध्ये सामोरं जावं लागत आहे। त्यासाठी कृपया करून त्यासाठी वेगळी योजना राबवून शेतकऱ्याला त्यामध्ये सवलत द्यावी। अशी माहिती शेतकरी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली। सांगली जिल्ह्यामध्ये माननीय आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। प्रहार दिवंगत क्रांती आंदोलन महाराष्ट्रवादी संघटनेचे संस्थापक तसेच महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री व महिला बालकल्याण मंत्री माननीय ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा 91वा वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष रामदास कोळी, जिल्हा उपाध्यक्ष झाकीर मुजावर, जिल्हा संपर्क प्रमुख शीतल दबडे, जिल्हा सचिव सुरेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। तसेच या उपक्रमामध्ये पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय रक्तपेढीमध्ये जिल्हाध्यक्ष रामदास कोळी, उपाध्यक्ष झाकीर मुजावर यांच्यासह 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे। त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष झाकीर मुजावर यांनी मालगावमध्ये 51 झाडे लावून संगोपन करण्याचे काम हाती घेतले आहे। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शेतकरी नेते, दिव्यांग हृदय सम्राट, प्रहार अपंग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य व प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालय सांगली येथील वसंतदादा रक्तपेढीमध्ये आपण 51 जणांचा आज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेतलेलं आहे। तर हा आपला आठवड्याचा सप्ताह म्हणून आपण घोषित केलेला आहे। तर आपल्या जे बच्चूभाऊंचे आपले चाहते आहेत, तसेच आपले जे दिव्यांग बांधव आहेत, यांना मी आवाहन करू इच्छितो की आपण या सप्ताहामध्ये कधी येऊन या ठिकाणी आपले शासकीय वसंतदादा शासकीय रुग्णालयामध्ये जी रक्तपेढी आहे या ठिकाणी आपण रक्तदान करावं, त्या निमित्तानं आवाहन करू इच्छितो। आणि मी माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रहार अपंग संघटना सांगली जिल्ह्याच्या वतीनं देत आहोत। प्रहार संघटना यांच्या वतीने आज 5/7/2021 रोजी
माननीय बच्चूभाऊ कडू यांचा आज वाढदिवसाच्या निमित्तानं जत येथे यल्लामा देवीच्या परिसरामध्ये आज आम्ही इथे वृक्षारोपणचा कार्यक्रमांचा छोटासा कार्यक्रम आयोजित केला असल्या कारणाने आज वृक्षारोपण करून आज बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस साजरे करत आहोत. अशी माहिती शेतकरी मराठीचे तुंग सांगली प्रतिनिधी रामदास कोळे यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.